एवढं काय घडलं नसतं म्हणजे? अरे ते ताट जर आत्याच्या अंगावर पडलं असतं तर ते घाबरली असती ना, भाजली असती ती. पण काही घडलं नाही ना. तेच तर, काही घडलं नाही मग कशाला उगाच घाबरायचं. आई जरा अतिच रिॲक्ट झाली आणि उगाच मला ओरडा पडला. अर्जुन, मी तुला सांगते ना, मी तिच्याशी असं नॉर्मल बोलायला जरी गेले ना तरी ती अशीच घाबरल्यासारखी करते आणि सगळे तिची बाजू घेतात. आता ती काय लहान मुलगी आहे का की तिला सतत तसं प्रोटेक्ट करत राहायचं? तन्वी प्लीज, अगं तू तुझ्या आईबद्दल बोलतीयस, सगळ्यात जास्त तू तिला प्रोटेक्ट केलं पाहिजेस. ते मी करतेच आहे ना अर्जुन, मला माझ्या आईची काळजी नाही वाटणार का? हा, अरे पण माझा काही दोष नसताना सतत मला ऐकून घ्यावं लागतं. त्यात तुझी ती बायको, ती आधी सुद्धा मला घालून पाडून अशी बोलायचीच, आता तर काय आईमुळे निमित्तच मिळालंय तिला. सगळी सिंपतीनं माझी आई घेऊन जाते आणि माझ्या बिचारीला ना माझा काही दोष नसताना सगळं ऐकून घ्यावं लागतं. स्वतःच्या आईबद्दल असं कोण बोलू शकतं? माझी मम्मा तर माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे, टॉप प्रायोरिटी आहे. आणि ही प्रतिमा आत्याबद्दल इतका रूढ कसा विचार करू शकते? प्रतिमा आत्या, तुम्हाला असं का वाटतंय की ती तुमची मुलगी नाहीये? हो असं मनातही आणू नका की बघा तिच्याकडनं चूक झाली पण ती तुमच्या मायेशिवाय वाढली म्हणून अशी वागतीये. माफ करा, तरी तुम्हाला वाटत तन्वी तुमची मुलगी नाहीये? तुमची मुलगी मी आहे. तुमची मुलगी माझ्यासारखी असती इथे बसा. मी तर तुमची मुलगी आहेच, पण तन्वीचं तुमच्याशी रक्ताचं नातं आहे. ती थोडीशी बिथरल्यासारखी वागत असली ना तरी तिला समजून घ्या. तिला तिच्या आई वडिलांच्या प्रेमाची सावली खूप वर्षांनी मिळाली. प्रतिमात्या, आई वडिलांशिवाय जगणं काय असतं ना हे मी अनुभवलंय. ते दुःख काय असतं हे मला माहितीये. ते दुःख तन्वीच्या नशिबात परत नको यायला कधीच. प्रतिमात्या, मला तुमची मनस्थिती कळतीये पण तुम्ही परत कधीच असं म्हणू नका की तन्वी तुमची मुलगी नाहीये. तुम्हाला आई म्हणण्याचा हक्क तिच्याकडनं काढून घेऊ नका. मी तुम्हाला आई म्हणू शकते? प्रतिमात्या, तुम्हाला आई म्हणायला मला खूप आवडलं असतं पण तो अधिकार फक्त तन्वीच आहे. मी तुमच्याशी असं नातं जोडलेलं तिला नाही आवडणार ना.